इम्युनिटी ह्युमिनिटी, त्याचा मस्कट दाबीला विरोध होता की काय म्हणून तो मास्क न घालताच गाडी घेऊन बाहेर पडला. गॉगल मात्र न चुकता. सॅनिटायझरपेक्षा त्याचा परफ्यूमवर जास्त विश्वास. पण या कठीण काळात पोलिसांच्या नजरेतून एक वेळ विना हेल्मेट चुकेल पण विना मास्क नाही. साहेबांनी त्याला पहिला प्रश्न केला, कुठे चालला आहेस? त्याच्याकडे उत्तर तयारच होतं, भाजी आणायला. वांग्याचा भाव काय चाललाय सध्या? तो गडबडला. बटाटे? आयुष्यात पहिल्यांदाच भाजी खरेदीला चाललोय साहेब. एव्हा ना, तो अनभिक्षित अभिनय सम्राट असल्याचं साहेबांच्या लक्षात आलं होतं. मास्क कुठं आहे? साहेब, माझी इम्युनिटी चांगली आहे ओ. त्याचं उत्तर ऐकून त्याच्या काडी शरीर यष्टीकडे पाहून साहेबांना हसू आलं. मास्कचा अजून एक उपयोग बरं, चेहऱ्यावरील भाव समोरच्याला कळत नाहीत. आयुष्यात पहिल्यांदा भाजी आणायला निघाला आहेस तर पिशवी तरी घ्यायची ना. विसरलो साहेब. अचानक त्याच्या अभिनयाचा ग्राफ खाली आला. लायसन्स? आता त्याने सपशेल हात वर केले. खोटं तरी किती बोलणार? साहेबांनी दंडाची टोटल मारत साहेब त्याला म्हणाले, मुळा आवडतो का तुला? तो काकुळतीला येऊन म्हणाला, जाऊ द्या, सोडून द्या, चुकलं माझं. त्याची उडवाउडवीची उत्तरं बंद झाली. साहेब, माझ्याकडे पैसे नाहीत. घरी फोन लाव मग. नको साहेब, घरचे खूप ओरडतील. खरंच मला माफ करा. साहेबांनी त्याला प्रश्न केला, घरी कोण कोण असतं? मम्मी, पप्पा, ताई आणि आजी आजोबा. चल तुला मी सोडून देतो, पण माझं एक छोटं काम करावं लागेल. सांगा ना साहेब. माझ्या एका मित्राला कोरोना झाला आहे. त्याची ऑक्सिजन लेवल खूप कमी झाली आहे. मला ड्युटीमुळे वेळ नाही आहे. प्लीज तू आपल्या शहरातल्या हॉस्पिटलला फोन करून जरा विचार ना कुठे ऑक्सिजन बेड मिळतोय का ते. एवढंच ना साहेब, लगेच कॉल करतो. तोपर्यंत साहेब पुन्हा आपलं काम करू लागले. तो बाजूला उभा राहून शहरातल्या हॉस्पिटल्सना फोन करू लागला. बऱ्याच ठिकाणी त्याने फोन केले. त्याच्या डोक्यातून घाम गळायला लागला. पण त्याला ऑक्सिजन बेड कुठेही मिळेना. त्याने मित्रांनाही फोन केले. वार्डातल्या दादा, तात्या, नाना ज्यांच्या ज्यांच्या प्रचाराला फिरला त्या नेत्यांना फोन केले. पण कोणीच मदतीला येईना. सगळीकडे उडवाउडवीची उत्तरे. कुठे बेड आहेत तर ऑक्सिजन नाही, तर कुठे तिथंपर्यंत पोचायला रुग्णवाहिका नाही. कपाळाचा घाम रुमालाने टिपत तो साहेबांकडे आला. साहेब, दंडाची रक्कम परवडली, पण एक बेड मिळवणं फार अवघड गोष्ट झाली हो. बाळा, मला माहिती होतं ही परिस्थिती. हॉस्पिटलच्या बाहेर रांगा लागल्यात. रुग्णसंख्या झपाट्याने वाढतीये. सगळ्या सरकारी व्यवस्थांवर ताण आला आहे. जनता सरकारला तर सरकार जनतेला जबाबदार म्हणते. यातून बाहेर पडायचं असेल तर सर्वांनी नियम पाळले पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे, तरच हा आजार आटोक्यात येऊ शकतो. आपल्या विनाकारण फिरण्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तीला संसर्ग झाला तर बाहेरची परिस्थिती काय आहे याची जाणीव तुला व्हावी यासाठीच तुला हे काम दिलं. लोकांना स्वतःच्या घरी जायला कित्येक मैल चालावं लागलं आणि तुला घरात बसायचा पण त्रास होतोय. क्षणार्धात त्याला डोळ्यासमोर कित्येक दिवस कोरोनाला घाबरून घरात स्वतःला कोंडून घेतलेले आजी आजोबा, कुटुंबाच्या काळजीत असणारे आई वडील दिसू लागले. त्याला स्वतःची चूक उमगली. साहेबांनी अचूक शासन केले होते. इम्युनिटी इतकीच समाजाचा विचार करायला लावणारी ह्युमिनिटी पण गरजेची असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. श्रोतेओ, घरी राहा, सुरक्षित राहा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाईम चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.